आज चोख सभा झाली काय काय सांगणार आहात? या ठिकाणी नाशिकचे पोलीस आयुक्त माननीय शिंदे साहेब आणि सातपूर पोलीस स्टेशन माननीय भालेराव साहेब तसेच माननीय वाघ साहेब पठाण साहेब यांनी जनजागृती यासाठी करायचा प्रयत्न केला आहे का ह्या नाशिकमध्ये वाढणारी गुंडगिरी चोरी मारी त्यामध्ये मोटरसायकल असेल चेन स्किचिंग असेल किंवा रस्त्यामध्ये जाणारा गावगुंड असेल जो सामान्य नागरिकाला त्रास देतो आहे अशा पद्धतीचा त्रासापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी हे सातपूर पोलीस स्टेशन हे कधी अर्ध्या रात्री उघडं आहे? तुम्ही या तुमची सुरक्षा आमची जबाबदारी या पद्धतीनं पोलीस आपला मित्र आहे आणि पोलीस कायम तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून येणार आहे। एक प्रकारे यांनी जी मैत्री स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा जो प्रोग्राम आहे हा दर गुरुवारी वेगवेगळ्या चौकांमध्ये आज जसा सातपूरमध्ये घेतला आहे त्यानंतर सातपूरमधल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये अशोकनगर असेल श्रमिक नगर असेल जगतापोडी असेल अशा प्रत्येक ठिकाणी दर गुरुवारी सातपूरचे मित्र पोलीस मित्र त्या ठिकाणी जाऊन जनजागृती करतायत। आपल्या सर्व बांधवांना सर्व महाराष्ट्रातील असो आपल्या संपूर्ण भारतीयांना सांगताय आम्ही तुमच्यासाठीचे आणि तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव तयार आहोत। जय हिंद जय महाराष्ट्र। मी भाग्य समजतो आमच्या गावचं नाव वैभवाच्या शिखरावर गेलेलं आहे बरं का। पण मग ही पोकळी तयार झाली ही पोकळी काढण्याकरता गावकऱ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे। हे बघा काय का असणार पूर्वीच्या काळात काय होतं ना आज काय अरे आज पूर्वीच्या काळामध्ये पोलीस खात्याला आपल्याला बोलायला लागले तर आज पोलीस खातं आपल्याकडे येऊन आपल्याला सांगून राहिले किती भाग्याची गोष्ट आहे तुम्ही किती भाग्यवान आहात। पण तिथं कोणी थांबत नाही हे बघा आपल्याचंच कोण आहे आपल्याचंच आपण चोऱ्या करणार आहे आपणच आपल्या गुंडगिरी करणार आहे। आज काय चालली गुंडगिरी बोलू नये बोललं म्हणजे काय होतं आज वरून वरूनच जर गुंडगिरी जर चालू झाल्या तर इथं गावामध्ये काय होणार आहे याच्याकरता पोलीस खातं आज सज्ज आहे। मित्रांनो मी पोलीस पाटील आहे पोलीस पाटील हे लक्षात ठेवा पोलीस पाटील हा कसा असतो कसा असावं त्यांनी आजचे पोलीस पाटील सुद्धा आहेत पोलीस पाटलांनी सुद्धा या गावामध्ये साहेब या ठिकाणी सहा आहेत आणि या ठिकाणी कोणतं मी जर निसर्गी असलो अजून असा दगडायचं मी मुलं असं कोणी असतो दारू पिलेला म्हटलं असं तर मी त्याला खडखड घेऊन राहत नाही कारण तो एक माझा स्वभाव बनलेला आहे। मी पोलीस पाटील आहे पोलिसांनी आज या ठिकाणी येऊन आपल्याला जे काही मार्गदर्शन केलं मी त्यांच्याबद्दल आपल्या गावातर्फे त्यांचे मी आभार मानतो एवढं बोलून माझी गोष्ट जय हिंद जय महाराष्ट्र।